बातमी पंढरपूर मधली आहे. पंढरपूर मध्ये आता दिंड्या या दाखल झालेल्या आहेत आणि आता पंढरपूर नगरी विठूनामाच्या जयघोषात दुमदुमलेली आहे. पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या सोहळ्याकरता अवघे काही तास शिल्लक आहेत. 7 लाख वारकरी पंढरीत पोचले आहेत आणि याकरता लांबच लांब दर्शनाकरता रांगसुद्धा लागली आहे. गोपाळपूर पत्राशेडपर्यंत ही रांग गेलेली आहे. 20 ते 22 तास दर्शनाला लागतायत. आढावा घेतात आपले प्रतिनिधी अभिराज जुबाळे. उद्या आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होतोय. आज दशमी दिवशी पंढरपुरात जवळपास 7 ते 7.5 लाख भाविक दाखल झालेले आहेत. सध्या दर्शनाला 12 ते 15 तासाचा कालावधी लागतोय. आपण आता पश्चिमद्वार येथे आहोत. माझ्यासोबत काही दर्शन झालेले भाविक आहेत, त्यांना विचारूया की किती वेळ लागला, तुम्ही किती वाजता दर्शन रांगेत उभा होता? 3 वाजता गेलतो. 3 वाजता आज 1 वाजता दर्शन झाले. 22 तास लागते. 22 तास. हो, काय वाटलं दर्शन घेतलं? आनंद वाटला, मस्त समाधान. कुठून आले तुम्ही? वडगाव रसाई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मावशी, दर्शन झालं, किती वाजता तुम्ही रांगेत उभा होता, काय वाटतंय आता? 3 वाजता उभा होतो रांगेत. आताची दर्शन झालं. जवळपास 20 ते 22 तास भाविकांना दर्शनासाठी लागत आहेत. आज दशमीचा दिवस आहे. संध्याकाळी ज्यावेळेस मानाच्या पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतील त्यावेळेस आणखीन भाविकांची संख्या वाढेल आणि हा कालावधी वाढलेला आपल्याला दिसून येईल. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.